आपल्यासोबत बोलण्यासाठी ठाण्याचे खासदार नरेश म्हस्केजी आहेत. सर, टीव्हीनमध्ये स्वागत आहे. खरं तर आपण आज मठामध्ये आहोत आणि आज गुरुपौर्णिमानिमित्त CM सोबत आपण देखील मठामध्ये दर्शन घेतलं आहे. पहिली प्रतिक्रिया काय? ज्या धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी खऱ्या अर्थाने समाजसेवेचे आणि राजकारणाचे धडे ज्यांनी आम्हाला शिकवले, अगदी हातात धरून काम कसं करायचं, लोकांचे विषय कसे सोडवायचे, कशा पद्धतीत पक्षाचं काम करायचं, कशा पद्धतीत हिंदुत्व आहे, हे ज्यांनी आम्हाला शिकवले, आमचे गुरुवर्य ज्यांच्यामुळे आम्हाला एक दिशा मिळाली, ते गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब आहेत, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आहेत. गुरुपौर्णिमेनिमित्त त्यांचा आशीर्वाद घेण्याकरता या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत. आणि हा जो उत्सव आहे, हा एवढा लोक या ठिकाणी येत आहेत, त्यामध्ये तुम्हाला धर्मवीर आनंद दिघे साहेबांची महती कळेल की गुरु कसा असावा, त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे धर्मवीर आनंद दिघे साहेब. सर, खरं तर आज अमित शहांचा म्हणजे सभा होती पुण्यामध्ये, तर अमित शहा असं देखील म्हणाले आहेत की औरंगजेब फॅन क्लबचे जे सरदार आहेत ते उद्धव ठाकरे आहेत. हां, काय चुकीचं आहे? आपण पाहिलं असेल लोकसभेमध्ये जे मतदान झालं, तुम्ही विधानसभा वाईज जर तुम्ही त्याचा अभ्यास केलात तर मुस्लिम बहुतल्य वस्तीमध्ये एक गठ्ठा मतदान उद्धव ठाकरे यांना झालेलं आहे. मुल्ला मौलवीला हाताशी धरून मशिदीमधून प्रार्थना स्थळांमधून लाखो रुपयांचं वाटप झालं आणि समाज खतरेमे धर्म खतरेमे अशी खोटे गैरसमज निर्माण करून एका विशिष्ट समुदायाला गठ्ठ्याने मतदान करायला भाग पाडलेलं आहे. ज्या शक्ती हिंदुस्थानच्या विरोधात होतात, मुसासारखे आरोपी अतिरेकी उद्धव ठाकरे यांच्या प्रचार रॅली दरम्यान त्या प्रचार रॅलीत होते, पाकिस्तानचे झेंडे त्या प्रचार रॅलीत नाचवले गेले, अमित शहा साहेब काय म्हणाले की औरंगजेबाची वृत्ती त्यांचे सरदार म्हणूनच ह्या लोकांनी काम केलेलं आहे. आपण पाहताय एक गठ्ठा मतदान, 50-50 हजार, लाख-लाख, 1.5-1.5 लाख मतदान मुस्लिम वस्तींमधून होत आहे. याचा अर्थ काय होतो? एका विशिष्ट धर्माला दाढ्या कुरवळण्याचं काम या महाविकास आघाडीने केलेलं आहे, त्यामुळे ते औरंगजेबाचे सरदार म्हणूनच त्यांनी काम केलेलं आहे. अमित शहा असं देखील म्हणतात की भ्रष्टाचार सर्वात मोठे सरदार शरद पवार आहेत. बघा, अमित शहा साहेबांनी जे वक्तव्य केलेलं आहे, यापूर्वी उद्धव ठाकरे करत होते. शरद पवारांच्या संदर्भात भ्रष्टाचार असेल, पक्षाच्या संदर्भात यापूर्वीची सर्व वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे. शरद पवारांच्या संदर्भात उद्धव ठाकरे जे बोलले होते त्याची पुनरावृत्ती आज अमित शहा साहेबांनी केलेली आहे. वेगळं काही नाही आहे, जे आहे जे सत्य आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा शरद पवार साहेबांच्या संदर्भात अशा पद्धतीची वक्तव्य केलेले आहेत. तीच वक्तव्यांची पुनरावृत्ती अमित शहा साहेबांनी केलेली आहे. उद्धव ठाकरे यांनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शरद पवारांवरती केलेली टीका योग्य होती का अयोग्य होती याचा खुलासा करावा आणि त्यानंतरच अमित शहा साहेबांवरती टीका करावी. सर, एक शेवटचा प्रश्न. आपण आता खासदार राहिलेला आहात, सध्या नवी मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडतोय, काय नागरिकांना आवाहन करा? नागरिकांनी गरज असेल तरच घराच्या बाहेर पडावं. पाऊस पडतोय, निसर्ग आहे आणि आपण काम नसेल तर आपण घराच्या बाहेर पडू नका. पाऊस आहे, पाणीबिणी तुंबण्याची शक्यता आहे, परंतु प्रशासन याच्यावर खंबीरपणे मुंबई महानगरपालिका असेल, सिडको असेल, वेगवेगळ्या ज्या काही एजन्सी आहेत त्यांना आम्ही स्वतः सतर्क आहोत, त्यांच्या संपर्कात आहोत आणि कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही याची आम्ही काळजी घेतो. धन्यवाद. आपण पाहू शकतो की गरज असेल तरच घराच्या बाहेर पडावे, कारण की मुसळधार पाऊस आहे, शेवटी निसर्गाचा कोप आहे, अशी प्रतिक्रिया खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केलेली आहे. कॅमेरा पर्सन चरणसह मी रवी करान, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.